मंडळी नमस्कार। सध्या डाळिंब पिकाचा तोडा चालू आहे। आज मी सांगोल तालुक्यातील कोळा या गावामध्ये आहे। माझ्यासोबत बापू गोडसे आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी बसला आहे। दोन भाऊ त्या ठिकाणी मंडळी एकत्र राहत आहे। बापू गोडसे आणि त्यांच्या दुसऱ्या भावाचं त्या ठिकाणी आनंद गोडसे। अतिशय हलाकीतनं जीवन मंडळी जगत जगत ही आज डाळिंब शेती यांनी फुलवली आहे। दुसरीकडे कामाला जात होते, ऊसतोडीच्या कामाला त्या ठिकाणी जायचे। कालांतराने डाळिंब छाटणी करायला गेले आणि डाळिंब छाटणीच्या करता करता तिथल्या काही मजुरांनी सांगितलं की तुम्हीसुद्धा आता डाळिंब शेती घ्या। कष्ट करत करत यांनी आता डाळिंब शेती फुलवायला सुरुवात केली। अवघ्या काही गुंठे जमीन यांच्याकडे मंडळी आहे। आता या पिकाचं उत्पन्न मिळते, जमीन आता वाढवायला लागले, पण अजूनही 2 ते 3 एकराच्या आत बापू गोडसे यांच्या परिवाराकडे जमीन आहे। मंडळी एकत्र कुटुंब आहे सगळं। 500 झाडांमध्ये 30 लाखाचं उत्पन्न मंडळी काढण्याचं काम बापू गोडसे यांनी त्यांच्या भावाच्या मदतीने केलं आहे। सर्व एकत्र कुटुंब आहे त्या ठिकाणी। आपण बसलेलं पाहू शकतात, बापू गोडसे, त्यांची भाऊ, त्यांची वहिनी, त्यांचा भावाचा मुलगा, त्यांची भाऊजाई वगैरे सगळे त्या ठिकाणी आहेत। बापू गोडसे त्यांचे भाऊ दुसरे 60 वर्ष पार केलेले आहे। ते दोघं त्या ठिकाणी कामाला निघून जातात आणि घरातल्या बायका त्या ठिकाणी यांनी जे औषध पाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे ड्रममध्ये करून ठेवलेलं, ते सगळं फवारणी ह्या दोन बायका या ठिकाणी माझ्या मागे आहेत। त्या दोन्ही महिला त्या ठिकाणी करतात आणि सगळी बाग यांनी या ठिकाणी फुलवली। बापू गोडसे हे अंगठेबहादूर शेतकरी आहे। मंडळी आजवर आपण त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या। शिक्षित शेतकरी भरपूर आपण त्या ठिकाणी पाहिले, उच्च शिक्षित शेतकरी आपण भरपूर पाहिले, पण बापू गोडसे आज अंगठेबहादूर आहे। लिहिता वाचता येत नाही, आत्ता कुठे सही करायला शिकले तेही मुलांनी शिकवले असं ते मगाशी म्हटले। डाळिंब शेतीमधले जे औषध फवारणी आहेत ते सगळं नावं इंग्लिश नावं वाचून त्या ठिकाणी औषध द्रावण तयार करणे वगैरे सगळी अवघड काम आहे, पण त्यांना मार्गदर्शन करणारे विजय मरगळे त्यांच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जे औषध सांगितलं ते औषध आणायचं, या महिलांकडे द्यायचं आणि त्या महिला ते औषध मारता, अशा प्रकारे सगळं शेतीचं नियोजन बापू गोडसे त्यांचे सगळे भाऊ त्या ठिकाणी घरातली मंडळी सगळे करत आहे। आज पाहायला गेलो मंडळी त्या ठिकाणी दोन भावांचं आणि दोन भावांचं अजिबात जमत नाही। समाज हा विभक्त कुटुंब पद्धतीकडे चालला आहे, पण बापू गोडसे आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या घरातील महिला या सगळ्याला अपवाद आहे। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळे जीवाभावाच्या नात्याने या ठिकाणी राहत आहे। मागाशी यांनी सांगितलं 40 लाख रुपयाला मंडळी 1/4 एकर जमीन बापू गोडसेंनी घेतली। गावातली सगळी मंडळी त्या ठिकाणी तोंडात बोट घालून बापू गोडसे यांच्याकडे पाहत होती, एवढा पैसा आला कुठं? हा सगळा पैसा आला केवळ आणि केवळ डाळिंब शेतीमध्ये, आणि डाळिंब शेतीमध्ये बापू गोडसे यांना मार्गदर्शन करणारे विजय मरगळे। विजय मरगळे यांनी योग्य मार्गदर्शन केलं, त्यामुळे बापू गोडसेंनी या ठिकाणी या काळ्या मातीमध्ये लाल सोनं पिकवलं असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही। नमस्कार। नमस्कार। कसा प्रवास होता तुमचा? पहिल्या तुम्ही म्हणला कामाला जात होतो तुम्ही। कामाला जात होतो, कामाला रोज जायचं। बर। सकाळपर्यंत आम्ही भाऊ दोघजण कामाला जायचं। बर। आणि तिथं काम करण्याचं 12 वाजता यायचं। घरच्या माणसांनी काय म्हणायचं, डबा बांधून घेऊन या मळ्यात जेवाय, जिथं ते औषध त्यांना काढून द्यायचं कारण हँडल मारून द्यायचा ही औषध माझी मंडळी माझी भाऊचं आणि ही कानी दोघ मारायची, मग आपण कणे जेवण आणि मागं त्यांच्या फिरायचं, असं मारा तसं करा, हे करा, ते करा, हे करायचं। परत जे काय मर्यादित काम आहे ते आपली करायला चालू करायची आपली। तुम्ही पहिले कामाला जायचे, शेती घेत वगैरे कसं गेला पुढे तुम्ही? म्हणजे घेत गेलं म्हणजे आपण कसं केलं, पैसे हळूहळू आलं का ते ठेवायचं। बरं, पहिले कुठे जात होता? ऊसतोडीला। ऊसतोडीला, नंतर डाळिंब छाटणी। हा बस, डाळिंब छाटणीला घेत घेत तुम्हाला डाळिंबाची आवड लागली, शेती घेतली। हा, शेती घेतली। सुरुवातीला किती घेतली? सुरुवातीला ही घेतली म्हणजे ही किती, 26 गुंठ आहे। बरं, फक्त फक्त हा ची काय ना 15,000 घेतली परत त्यावेळी ऊस तोडून घेतली। परत मग ते घेत घेत मग ही खाल्ली बी कारण 1-27 गुंठ निघली। मग ती बी काय नाही घेतली, ते बी मला म्हणले, ते मालक म्हणला ना ही घेताय का तुम्ही? आबा आमचा आनंद आबा म्हणजे मुकदम का नाही पंच म्हणते त्याला गावात, ते म्हणला आबा आपू ते बी घेतोच काय? आबा म्हणलं पैसे नाही तर काय करायचं, घे की पैशाला काय करणे, ऊस तोडून माझ्यात फेड पण घे, विश्वास घे। तिने ती जाऊन नावावर केली आमच्या, आम्ही गेलो मग ते त्यावेळी पैसे किती मिळायचो? 5,000 म्हणजे लय झालं, 6 महिने ऊस तोडला तर लय झालं ते पैसे, असे जिकिरीने ऊस तोडायचा, काम इमानदारीने करायचं। मग ते मुकदमाला वाटायला काम चांगले करते, आपल्याला काय अडचण नाही, पैसे फेडते, विश्वास
त्यामुळे आपण ही जमीन घेतली. मग घेत घेत असं करत करत आपलं मग ती शेतं आम्ही छाटायला जायचं दाळिंबच्या. मग ते पोरं म्हणायची ना अला गा बापा तू कवा लावायचा अंदामध्ये, तू कधी रोपं लावणार का, रोज कामच करायला येणार आमच्याकडे काय. आम्हाला म्हणणार लाव्या लावा करूया काय तर. मग काय शेतकरी सुधी माझं म्हणजे म्या ज्या शेतकऱ्या माझ्या या कोळ्या परिस्थितीचं काम केलं त्यांच्याकडे इमानदारीनं काम केलं तर गेलं आपलं म्हणून ही काम कोणाचं आहे शेती आपले अशा अशा मापाचं काम केलं मी. मग तत काम करणार देवा ह्या शेतकऱ्याची चांगलं होते का तर मला पुढच्या वर्षी काम मिळू दे ना. बरोबर ह्या शेतकऱ्याचं पैसे झालं दाळीबाज तर मला काम मिळेल. बरोबर हा मला बोलवतील कामाले तर अशी माझी भावना काय. मग असं कर मला त्याची गोडी लागली काय. मग आपण बी लावली. मग आता काय ती शेतकरी काय करतो ती शेतकरी काय करतो असं म्हणजे अनुभव नुसता अनुभव किंवा मुलंबला का वा आपण तिथं गेलो का परत कामाची सुट्टी झाली का ती लोक पळून आपण पळून जायचं नाही. त्या शेतकऱ्या संग बसायचं जरा बोलायचं तुम्ही काय करताय कसं असतंय तुमचं काय करणार आहे तुम्ही असं विचारायचं. मग काय ना मग काय ना ते शेतकरी सांगायला असं कराय तसं कराय हा कराय हा ठीक आहे म्हणत. मग आपण येऊ ना आपल्यामध्ये तसं करायचं तू असं तिरपाव तिकडे बस. माझ्याकडे ह्या कोळ्या परिस्थितीकडे ह्या जी भागातकडे शेतकरी कामाला जात होतो ती शेतकरी बंधवांनी सुद्धा मला म्हणजे सहकार्य केलं. कसं आपण ते पैसे आणून आपण वेगळ्या मार्गाला लावलं नाहीत आपलं काम करून पोटाला काय लागेल तेवढं खाऊन आपल्या शेतीत घालून ते औषध आणून मारून आपण इथं इथंपर्यंत पोहोचक झाले. आता ही कधी लावली किती झाड आहे सगळी 500 झाड. ही 500 झाड जवळजवळ 17 वर्ष होऊन गेलेला. हा मग तुम्हाला विजय मरगळे कधी गाठ पडलं. गेले वर्षी गाठ पडलं मला. मला ते म्हणलं 17 वर्षात एवढं उत्पन्न कधी झालं का. नाही नाही अजिबात नाही. मागच्या वर्षी गाठ पडलं. हा गाठ आधी त्याच्या व्हायचं कुठं ते 2 लाख 3 लाख असं व्हायचं 4 लाख असं व्हायचं. मग त्यावेळी मजा वाटत तेवढं मी पैसे कुठलं आणायचं. आज आपण चर्चाने कामाला जातोय बाबा हा तेवढे पैसे म्हणजे कारण देवाला समाधान म्हणा ना आहे चांगला आहे काय अडचण नाही. मग गेल्या वर्षी मला ते साहेब गाठ पडलं. मग मी गेलो तिथं औषध आणायला. मग ते साहेब म्हणलं औषध न्या जावा खतं बीतं नेली. मग त्यावेळी एवढं माझ्याकडे पैसे मी ती जमीन घेतली ना 40 लाखाची पैसे नव्हतं. मग समाधान सरगर म्हणून आहे ते माझ्याजवळ मी ते त्यांच्या बागाचे छाटतो. मग त्याचा विषय निघालायला म्या म्हणलं समाधान द्यायचे पैसे नाही देवढं आणि तुम्ही तर म्हणलाय साहेबांचं ट्रीटमेंट घ्या म्हणते ते पैसे तर काय कराय. मला म्हणते तुम्हाला काय करायचं बाप म्हणले जावा म्या गे विश्वास आहे. मग गेलो मग ते 50,000 रुपये त्यांना दिलं. म्हणलं साहेब ही 50,000 तुम्हाला देतोय मी आता खातं घेऊन जातोय बागला आणि ही राहिलेलं जे काय ते पैसे तुमच्या पैसे राहू द्या आणि मला सांभाळून घ्या. मग साहेबाची माझी ओळख नाही साहेब लागलं माझ्या तोंडाकडे बघायला काय बोलले नाही ते गेले. मग परत ते असं करत समाजेन त्यांची अगदी चर्चा झाली. ते समाधान सरकार म्हणले एक माणूस आलता टोपीवाला आणि जरा वयसा चोचारा बोलते आलता हो आलता घ्या. ते म्हणला मॅच पाठवलं होतं म्हणलं त्याने आणि द्या माणूस चांगला आहे व्यवहारला चांगला आहे पैशाची काही अडचण नाही तुम्हाला पैसे आणून देतील नाही देणं तर मी त्याला. मग ती तत्न हळूहळू टप्प्याटप्प्या लागली रुटीन. मग मी बी त्यांचं पैसे ठेवलं नाहीत आपलं काम करायचं आणून द्यायचं त्यांचं. मग ती कसं सुरुवात कशी मागच्या वर्षी किती झालं 17 लाख झालं. आता ह्या वर्षी आता झाले तर 17 लाख रुपये जर आता रोख झाले. एक तोडा झालाय बर दुसरा आता कधी होईल. आता होईल आता म्हणजे आता रोख 2 टन माल निघतोय आता रोख तोडायचं म्हणलं तर. बर पण आता एक 10-15 तारखेच्या पुढे तोडायचा ते माल. किती निघेल माल. आता एक आता या 10-15 दिवसात 3 टन माल निघतोय सगळं. आता परत नंतरच्या वेळेस किती निघेल. 10-15 टन निघतोय अजून. बरं अजून निघतो 30 टन होईल सगळं. 30 टन माल होत. किती दर मिळाला पहिल्या मालाला. 145 मिळाले. आता रेट चांगला आहे. आता रेट चांगला आहे. किती होईल उत्पन्न सगळं या वर्षी. या 30 लाखाचा अंदाज आहे आपला. एवढी एवढं आपलं रेकॉर्ड होईल. 500 झाडा एवढं पैसे होईल चांगला आहे तेवढं. एका झाडाला किती माल असेल साधारण. तरी कमीत कमी 60 किलो माल निघतोय एका झाडाला. एका झाडा 50 ते 60 किलो माल. बरं मग साईज पण चांगली का. साईज चांगली. साईज किती होती तरी. साईज तरी 300 पुढे होती प्लस. बरं 300 ग्रॅमच्या पुढं पुढं. बरं आता ही छाटणी झाली आहे तर माल सगळा काढला पहिला तोडा झाला दुसरा तोडा झाला परत कसं
परत काय करायचं आपण काय नाही फोडून घ्यायची झाडातनं घाणघून काढून घ्यायची खातं बितं घालायची शेणखत वाढायची घालायची छटणी करायची घालायची परत मग 27 एप्रिलच्या आसपास पानगळ मारायची आपण 27 एप्रिल हां आपली काय नाही खतं आणून टाकायची वरणं बरखाचं आणि पानगळ मारायची तिथनं परत धरलं म्हणलं का साहेबाशी आपण सारखी ते म्हटलं वय साहेब आता ही मारले तुम्ही काय देणार आहे मग ते रामभाऊ म्हणून आहे तिथे त्यांचा हे दुकानातला मग तिथं तर गेले का औषध आपल्याला देते हे मारा ते मारा तुम्ही काय हे करू नका असं करा तसं करा आपल्याला ले वाचा येत नाही अंगठा बाजूर आहे पण त्याने ती कॅम्प्युटरला केले तुम्ही ही नेलं ही नाही जावा यान मारायचं आता पानकळ झाल्यानंतर औषध टाकायची का हा औषध मग परत ती काळी काय गार व्हायची म्हणून असते ती मारायची असं टप्प्या मारत जायचं मग कधी माल कधी सुरुवात होतो मग माल 4 महिने 4.5 महिने झालं माल चालू होतोय माझा बर 4.5 महिने 4.5 महिने झालं माल चालू पार्ट्या चालू होते त्या बर हा इतरांना किती वेळ लागतो मग 6 महिने लागतात कमीत कमी 5.5 महिने तर ज्या पुढे लागते तुम्ही 4.5 महिन्यात माल तोड हार्वेस्टिंग सुरू हा रोटिंग मग ती परमेश्वर कृपा आपल्या हातात काय नाही गुरु माऊलीची कृपा लोक आजूबाजूची बघत असतील एवढं बघतील की म्हणतील की काय म्हणतील म्हणतील हिला बाप मला तू काय करतोय म्हणतील ना आता ही माझे पंचायत आहे ही माझी पंचायत आहे काय नाही हिशोबी मला म्हणते नाही बाप मला तू काय करतोय जे तू काय आम्हाला सांगत नाहीस काय आमचं नाव माधव पुजारी ती म्हणते काय करतो तू काय आम्हाला सांगत नाही तू अंगठा बाजूरायच काय करतोस तू आम्ही मी म्हणतो मी काय करणार हाय जी तुम्ही जी करताय तीच करतोय मला लेता वाचता येत नाही जी साहेब काय देतील ती रामभाऊ काय देतील ती मारतोय एवढंच दोघ भाऊ एकत्र अजून आम्ही दोघ भाऊ एकत्र आता मागच्या वेळी 17 लाख या वर्षी 30 लाख 30 लाख कामाला जायचं थांबलं का नाही अजून जातोय आणि जाणार का जाणार परमेश्वरानं दिले म्हणून गप असायचं नाही बर हे आपण पहिले जी काय केलेलं आहे आता काय हजेरी मिळते तुम्हाला आता 400 रुपये हजेरी आहे आम्हाला 12 वाजेपर्यंत बागत किती हजेरी देतात मजुरांना 400 रुपये देतो तुम्हाला तर असं वाटत नाही का की आता आपण बाहेर 400 कमवतो इथं 400 देतोय बंद करून टाकायचं आजपासून नाही बंद करायचं नाही का करायचं नाही बंद आपल्याला ती त्या मार्गाने आपण आलोय आपण एक छटणी कामदार किंवा आपण बी मुकदमी करतोय 4 पोरं आपल्यामुळे जगतील बरोबर आज मी मुकदमा आहे त्याचा 4 पोरं आपल्यामुळं आज महादेव पुजारी आपण कामाला जातोय का मी मुकदमा आहे तर तर जाऊन आपण म्हणून काम करायचं काय करायचं आपली बाग आहे आपण करायचं आज त्यांची सुद्धा बाग पिकली तर आपल्या पुढच्या कामाला सांगतील ना ही आपली अपेक्षा आहे यामुळं माझ्या या कोळ्या परिसर गौरवडी या परिसर काय नाही शेतकऱ्याचा मला काय नाही हे आहे आशीर्वाद आहे मला ह्याने आपण त्यांच्यामुळे आपण इथं आलोय आपण ती पैसे कष्टाचं त्यांचं काम करून इथं पैशान आपल्या शेतीत आपण घातले झाड किती वर्षापूर्वीची आहे ही 17 वर्ष झाली झाडाला 17 वर्ष अजून चालतील झाड पुढे अजून कमीत कमी 4-5 वर्ष तर काय होत नाही त्याला काय सुधी होत नाही याला काय सुधी होत नाही आता किती सगळी पहिली 26 गुंठे आता ही 27 गुंठे 500 झाड 500 झाली आणि आता ती खरेदीत काय 650 लावलीत किती वर लावली ती 11x7 वर 11x7 वर बर ते जर गेल्या वर्षी 4 लाख जर झालेत पहिल्या पिक हा आता धरले 2 महिने झालं असं काय नाही पेरवासारखं मोठ्या तुम्हाला ते पलाट दावतो आहे बर मस्त आहे कारण परमेश्वरानं ढेक दिले आपणाला सगळं विजुबाचं मार्गदर्शन मार्गदर्शन तुमचे कष्ट करत राहायचं चांगलं आहे काय अडचण नाही आपलं तुम्ही किती वय मामा तुमचं आता माझं 60 वय 60 वय काय आता रिटायरमेंट घ्यायची नाही का आता हा आज चालतंय त्यावर करत राहाय त्याला काय असतंय आता इथं तर बागत पैसा मिळायला लागलाय चांगला पैसा मिळाला तरी आणि काय तर काय उत्पन्न करायचं म्हणते गोर राहतोय का माणसा जीव राहतो का तुम्ही मोठा मोठा कारभारी कोण तुमच्यात कारभारी आहे ती तुम्ही आम्ही कारभारी बरे दोघांचं पटकन मी कारभारी असलो तरी सुधी माझ्या भावाला विचारे शूट मी फोटो पाऊल टाकत नाही त्याने ओके म्हणते तर ओके नसेल थांबणार गप असायचं मावशी आता ही दोघं भाऊ भाऊ कामाला निघून जातात तुम्ही दोघी फवारण्या मारतात जमत तुम्हाला एवढं ते पाईप वाढायचा बॅरल भरायचा जमत बर आता डाळिंबागेत बक्कळ पैसा यायला लागला काय मग मुलांना पुढे शिकवायचं का नाही शिकवायचं की मुलग्या बर तुम्हाला मुली किती 2 मुली एक मुलगा बर आणि तुमच्या भाऊ जायला तुम्हाला मला एक मुलगी नसते आणि एक मुलगा दोघांच्या दोघींचं जमतं का तुमचं पण आजकालच्या सुना तर म्हणतात की नको आम्हाला काय सकट नाही आमचं काय भांडण नाही तंट नाही काय नाही बर
औषध मारते मी आपले माग नळे वाढते. एकत्र राहिलेला फायदा होतो. त्यांचं कसं आहे की रोज कामाला जाणार शिथ कामच ना आले थोडं जेवण केलं पुन्हा बागात येणार इथं की रोजगार लावून करत नाहीत काय ही स्वतः घरगती चार माणसं घरी करते ती सगळं घरचे ही पोरगा एक दोन त्यांच्या मालकीने आणि ही भाऊभाऊ बर कामाच ना आल्यानंतर पुन्हा तिथं काम करते तिथं ही बांगलन करायचं म्हणा काय असेल ती बागच स्वतः करते ती. आता ऊसाला सध्या चार पाच वर्ष झालं नाही आमच्या तर आनंद राघव अलदर मुकदम होत त्यांच्यात कायम ऊसाल होती ती. आम्ही एकाच वर्गातला आहे. मीन विकत घ्यायला लागले. पहिले तुमची परिस्थिती नाजूक होती. नाजूक दुसरीकडे कामाला जायची. आता तुमची परिस्थिती व्यवस्थित झाली. सगळं रुटीन जोरात बरं वाटतं. बरं वाटते. आणि आपणाला आई वडिलांचा आशीर्वाद. म्हणजे आपण उसाला जाताना आई वडील इथनं माझी रडायची झाडा झाडा. आज दसरा झालं का आम्ही उसाला जायचं. त्यांना वाटायचं माझी लेकर उसाला चालली. उसाला चालली. आज त्यांना बरं समाधान वाटत. आज मरून ती गेली काय त्यांचं. आज तुम्ही डाळिंब छाटणीचा तुम्हाला अनुभव चांगला आहे. मग छाटणी कुठले प्रकार असतो छाटणीमध्ये? कसं आहे जे शेतकरी ज्या मनावर नसते जी शेतकरी कसा घर म्हणेल ते हिशोबाने आपण चांगली छाटणी कुठं कुठली म्हणावं? चांगली म्हणजे कसं काडी दाट भरपूर ठेवायची. आता कसं जे जी पद्धती गेली राहते काय जी शिकलेली आता आपण तुम्ही ह्या भागात कशी छाटणी? आम्ही दाट काडी सोडतो. आम्ही एकदम दाट काडी सोडतो. बर मस्त पैकी दाट काडी सोडायची. त्याचा काय फायदा होतो? त्याचा आम्ही दाट माल लागतोय. बर काय काय आता जी शिकलेली काय लोक म्हणते जी दाट ठेवल्यावर लय दाट वाटते असं त्याने वाटतं या. पण असं मला काय नाही वाटत त्याच. उलट दाट काडी ठेवल्यावर माल भरपूर लागतोय असं मला म्हणायचं आहे. म्हणजे माझा अनुभव मी सांगतोय. आता डाळिंबला तेले आणि मर तुम्हाला मार्गदर्शन मिळतं त्यामुळे ती रोग तर काय दिसत नाही. बाकी इतर काय अडचण असते? अडचण ही कुजू असतं. एक कुजू म्हणून असतं. आता मला तेलेच काय लय मला दमवत नाही. कुजव दमवतोय. पण गेल्या वर्षीपासून ते मरगळे साहेब त्यांचं ट्रीटमेंट घेतल्यामुळं कुजवू सुधी कमी झालं. पाक गायब झालं. माल आपला छप्परचंदाचा सारखा माल साडेचार महिन्यात साडेचार महिन्यात पार्टी चालू होते. त्या कचरे नाही चालते मला. आता याच्या ह्या बागेला पहिलं थोडं कुठं घालवलं? इथंच घालवलाय. कोळ्यातच घालवलाय. कोळ्यातच घालवलाय. बर आता ही दुसरा आता दुसरा बी काय नाही. आता कोण येईल त्याला घेऊन देईल. पण काय काय माल साठी व्यापारीच असेल की बघायला? होय येतेत की. बर येतेत की. काय रेट म्हणतात? आता आता जवळजवळ 170 न चालू आहे. बर मार्केट आहे. बर साईज आहे. आता तुम्हाला वाचता येत नाही. कॅम्प्युटर वरती फिडिंग केलेलं औषध तुम्ही घेऊन येतो. प्रमाण चुकत वगैरे नाही का? नाही नाही ती सांगते ना तिथं. बरं ही मारा म्हणजे औषधाला आपल्याला किती 5 लिटर पाणी लागतंय त्या मापान औषध तिथे देतील. बरं ही एवढं नेऊन त्यात टाका. बरं आणि मारा. बरं आणि जास्ती असलं तर ते टोपण आहे. त्या टोपण एवढं काढून बाजूला ठेवा. तुम्ही बाजूला ठेवा आणि ती बाकीचं टाका अशी म्हणते. आता बरं आहे. समाधानी समाधानी. पुढच्या वर्षी चांगलं उत्पन्न निघेल. एकत्र करून राहिलेलं जी मी असू द्या भाव असू द्या त्याने जी कारभार जे कोण करतोय त्या माणसाने विश्वासानं कारभार करायचा. पैसे बाबा भावाला किंवा अनेक माझ्या भाऊजाला ज्यांनी सांगितलं बाबा त्याने बाबा एवढं पैसे आलं एवढं आलं एवढं घेतलं एवढं दिलं असं म्हणणार. सगळं व्यवस्थित सांगायचं. सांगायचं एकमेकावर विश्वास ठेवायचा. समाधानी. हा समाधानी. तर मंडळी आपण पाहिलं असेल बापू गोडसे आणि आनंदा गोडसे दोन भाऊ अतिशय कष्टातनं जीवन जगत ही याचा प्रगतीपथावर चालले. आपण ज्या बागेमध्ये बसलो आहे मंडळी त्या बागेचा पहिला तोडा झाला आहे आणि दुसरा तोड्याचा माल आता झाडावर शिल्लक आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये जो माल कमी जास्त दिसतो आहे त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. कारण पुन्हा शेतकरी म्हणतील की कुठला तरी व्हिडिओ तुम्ही दाखवत आहे. पण शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो की हा पहिल्या तोड्याचा माल नाही दुसऱ्या तोड्याचा माल आता हा सेटिंग त्या ठिकाणी होत आहे. आणि या 500 झाडामध्ये बापूंना त्या ठिकाणी जवळपास 30 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी होणार आहे. आणि या डाळिंबामध्ये अंगठेबहादूर असणारे बापू आज त्या ठिकाणी 1,00,000 रुपये त्या ठिकाणी मिळवत आहे. डाळिंब शेतीमध्ये चांगली किमय यांनी केली कारण यांना विजय मरगळे नावाचा एक चांगला मार्गदर्शक एक साथी त्या ठिकाणी मिळाला आणि त्यामुळे बापू गोडसे आज पूर्णपणे समाधानी. असेच व्हिडिओ अशाच नवनवीन यशोग आता आपल्याला मंडळी रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत रोज नवनवीन यशोग आता पोहोचवू शकतो.